मी केरला स्टोरी एका ज्वलंत विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून झालाय. तुम्ही पाहिला, भाव दिसताय, काय प्रतिक्रिया? आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारचं एक षडयंत्र चाललेलं आहे, एक इंडॉक्ट्रिनेशन करून ज्या प्रकारे मुलींना या ठिकाणी एक्सप्लॉइट केलं जातं आहे, धर्माचा दुरुपयोग केला जातो आहे, या सगळ्या गोष्टी सत्यकथेच्या माध्यमातून बाहेर आलेल्या आहेत. मला असं वाटतं की हा सिनेमा स्टोरी सांगण्याकरता नाही आहे, हा जागृत करण्याकरता आहे. याच्यानंतर अशा प्रकारे कुठल्या मुलीवर वेळ येऊ नये याकरता हा सिनेमा तयार झाला आहे. आणि हा सिनेमा पाहिल्यावर मी एकच गोष्ट म्हणेन की जे लोक असं बोलले आहेत की या सिनेमाच्या डायरेक्टरला भर चौकात फाशी दिली पाहिजे, त्यांच्या सडक्या मेंदूतल्या सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आज आली आहे असं हा सिनेमा पाहिल्यावर मी म्हणू शकतो. कायदा तर आहेच, कायदा देखील कडक करावा लागेल, पण त्याचसोबत एक समाजाचं नेटवर्क देखील आपल्याला उभं करावं लागेल, एक जागरूकता देखील आणावी लागेल, कारण कायदा सगळ्या गोष्टी करू शकतो असं नाही आहे. त्यामुळे जागरूकता आणणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे.